ठीक है तुम्ही
समजून घे तिला आणि तू पण तिला समजून घे. रोज उठून बाहेर तमाशा करू नका मला एवढंच म्हणायचं. आई कुठे गेली, दादा कुठे गेले, तो ग ती बाहेर गेले ती, पण मी माझ्या बचत गटाचे पैसे द्यायला गेलती म्हणून जरा कामाला उशीर झाला. ती काय जवळ आहे गेलं का लक्षात की काय काम करायचं ना, काम करून मग बाहेरची काम करायची. मला आईला आईने दोघींना काम वाटून दिलेली नाहीयेत का? मग वाटून दिली तरी पण वेळेची वेळ ही बाई आहे ना, कामच कर. माझं काम आहे मला जेव्हा करायचंय ना तेव्हा मी करल. तू नको मला सांगू की कुठली कामं कधी केली पाहिजे. माझा नवरा कधी बोलला नाही, माझी सासू कधी बोलली नाही, तू कोण सांगणार की मला कधी कामं करायची, कुठली कामं करायची. माझी मला कळते ना कुठली कामं कधी करायची कधी नाही. नको मला शिकू की कुठली कामं कधी करायची. माझी मला कळते कुठली कामं कधी करायची कधी नाही. मस्त मस्त, तिनं काय माझी सासूच नाही, फक्त एक तिचीच सासू आहे. माझा नवरा पण कधी काय बोलतच नाही, ही भांडी घास ही कर, माझा नवरा काम कर ही बोलतच नाही, पण तरी पण मी काम करत असते एवढं लक्षात ठेव. काय रे ही रोजची त्यांची किरकिर आहे, काय झालंय? माझ्या पोरांना काय जगू देतात का नाही बायका? या काय तुझी चूक आहे, तू चुकते, तू चुकते. काय झालं तुमच्या दोघींचं? अजून ही काय हो काय, तिनं तिथून आली कान असं ऐकून बघत बसली. काम का करत नाही ना काम? माझ्या अंगावर कचरा फेकायचा काय? बस बस, तू कधी आली ग बाई? मी आत्ताच आले, अगं त्यांच्या आल्यापासून भांडण बघते. कधी आल्यावर तुझ्या घरी मासू कास्त का नसतं? तुला चहा पाणी केलं का? नाही सुद्धा केलं नाही. आल्यापासून यांचा तमाशा. अगं यांचं कीर्तन काय आमचंय बघ. कधी सुद्धा किती वेळा मी किती उशीर झालो उभारते, दोघींचं सारखं चालूच आहे. चालू काय तुला पूर्वी मुलगी माझी आली कळत नाही का? अद्या मग ही मोठी जाव आहे ना, मग कळायला पाहिजे ना. पण हिने पहिल्यांदा भांडणं चालू केली ना. नाही हे तुम्ही माझ्या पोरांना सुखानं जगून देताय का नाही? मला चूक भेटणार आहे का नाही मला आधी ती सांगा. काय अगं भांडण आता तुम्ही काम दिलेली वाटून करा दोघी जणी. चल बाई तुला मी चहा बी करून देते, ह्या काय करणार नाही. तू कामाला आधी लाग, तू माझ्या सांगू नको. तू माझ्या सांगणार लाग, तू काय करत नसते. मी तर काय भांडी पण घासत नाही, काय चालणार नाही, मी काहीच करणार नाही. मी करतच नाही आता, मी काही चालणार काहीच करणार. तू तू तूच काम करायची, मी तर अजिबात मी पण नाही करणार. कारण की तू भांडे घासल्याशिवाय मी पण नाही स्वयंपाक करणार. बरं थांब थांब थांब, आपण कशासाठी भांडण करतोय? तू कचरा फेकलेला म्हणून. बर जाऊ दे, आता मूड माझा गेला, एनर्जी पण गेली. आपण उद्या काम करू, आपलं आपण उद्या भांडण करू, आज काम करू. चल मस्त 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 हा मस्त सारखं. मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला? फर्स्ट टाइम आम्ही असं व्हिडिओ काढल्यात, तर तुम्हाला आवडल्यास तर नक्की सो आम्हाला कमेंट करून सांगा. असंच तुम्हाला कंटेंट पाहिजे तर अगा पूर्वी बिरवी लेकर घालत होती, पसारा तसाच आहे तरी पण म्हणलं आम्ही व्हिडिओ काढाव. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. मस्त मस्त. तर हा डायलॉग तुम्हाला आवडलाच असेल नक्की. तर मित्रांनो आम्ही प्रयत्न करतोय जरा चांगला व्हिडिओ करायचं, बघूया. आता प्रोफेशनल व्हिडिओ चालू करणार आम्ही टाकायला. तर तुम्हाला आवडेल का ही व्हिडिओ आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या युट्यूब चॅनलला कोण नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. मस्त हा मस्त डायलॉग. हा डायलॉग मस्त मस्त. विषय हाड, तुझा कुठला डायलॉग द्यायचा तुला आता? बघू उद्याच्या व्हिडिओ मध्ये. उद्या तू मालिका बघत बसती, त्या मालिकामध्ये कुठला डायलॉग गावते का बघ. मस्त मस्त. चला मित्रांनो बाय, करा एन्जॉय व्हिडिओ, बघा आणि कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.